गुरुवार 12 जुलै 1660 आषाढ़ शुद्ध पौर्णिमा शके 1582 संवत्सर शार्वरी या दिवशी जोहरला गुंगारा दिला। 11 जुलैपासून वेड्याचा ताण एकदम सैल झाला। शिवाजीराजे स्वतःहून भेटीस येतात ही जोहरसाठी फारच मोठी गोष्ट होती। मात्र पन्हाळगडावर खास मानकरी आणि सरदारांसह तयारी होत होती ती जोहरला गुंगारा देण्याची। 12 जुलैची रात्र, वेळ रात्री सुमारे 9:45 ते 10 धुवाधार पाऊस आणि विजाचे तांडव, निसर्गानेही जणू शिवरायांना वरदहस्त दिला होता। महाराज बाजीसह अंतिम पाहणी करून पन्हाळगडाच्या राजदंडी घालून तुफान पावसात बाजीप्रभू देशपांडेच्या बांधल सेनेसह गड उतरले। पावसाची अखंड रिपरिप, सोबतीला वादळ विजा, पण मराठी दौलतीचा धनी सुखरूप जायला हवा हेच ध्येय। बाजींनी ते आव्हान पेललं। आजही पावनखिंड पाहताना बाजींनी आणि त्या अज्ञातवीरांनी ते आव्हान कसं पेललं असेल हे अनुभवायचं असेल तर पावनखिंडीतच जायला हवे। इकडे दुसरी पालखी निघाली शिवाकाशीच्या रूपाने। शिवरायांचा डमी म्हणून जीवावर उदार होऊन शिवाकाशीत मरण्यास सिद्ध झाला होता। सगळे व्यवस्थित झाले तर पांढरपाण्याच्या तिड्याजवळ भेटायचं असं ठरलं होतं। आता फक्त होती धावपीठ, ऊर फुटेस्तोवर धावपीठ।